यावेळी मात्र बॅटिंग लाईनअप चेंज होईल का? उमेश आणि हर्षल, येस इट इज उमेश आणि हर्षल आणि गोलंदाजी मार्कवर आम्हाला दिसतोय प्रदीप. यानं देखील या मागच्या सामन्यात धाव संख्या वाढवण्यात एक्सेलरेट करण्यात मदत केली होती. यावेळी मात्र एक मोठी धाव संख्या उभी करावी लागेल. पहिला चेंडू, लेट्स प्ले. हो, अप इन द एअर, कॅन बी टेकन, येस इट इज. फर्स्ट बॉल, फर्स्ट विकेट, प्रदीप यू रॉक हियर अँड फर्स्ट विकेट फॉर आदिवली टीजे. वाजतंय धोक्याची घंटा आहे का आदिवली संघासाठी. पहिला चेंडू गुडलेनचा चेंडू होता, पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता, मिस कनेक्शन झालं, झेल बाद होतोय परिणामी. उमेश बॅक टू दी पॅव्हिलियन आणि यावेळी नवीन फलंदाज येईल महेश. नक्कीच घाई करायची मित्रांचा शेवटचा सामना आहे आणि संध्याकाळचं सत्र थोडासा गारवा जाणवतोय हवेमध्ये. आता हवा देखील जोरदार व्हायला सुरुवात होईल आणि मग ही हवा मदत करेल का फलंदाजांना चेंडूला सीमा पार करण्यासाठी. पुढचा चेंडू प्रदीपचा, हो यावेळी मोठा फटका, सरळ रेषेत केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू थांबवेल, चेंडू परत देईल, पण फलंदाज मात्र दरम्यान दोन धावा पूर्ण करतील आणि धाव संख्या जाऊन पोहोचते एक बाद दोन धावा. आदिवली संघ, आदिवली संघाचा दुसरा सामना आपण पाहिला तर मित्रांनो दोन गडी बाद झाले होते, दहा धावांवर दोन षटक संपली होती, त्यानंतर एक्सलरेट करत 81 धावांपर्यंत मजल मारली होती. ओहो, दिस टाइम टुवर्ड्स द काऊ कॉर्नर झोन, देअर इज फिल्डर, ही विल स्टॉप द बॉल, रिटर्न टू द बॉलर टिल बोथ द बॅट्समॅन क्रॉसिंग फॉर टू रन्स अँड टू मोर रन्स विल ऍडेड टू द स्कोर कार्ड. स्कोर मूव्ह ऑन, फोर रन्स, लॉस ऑफ वन विकेट हियर आदिवली टीम. नक्कीच जोरदार आक्रमण करावं लागेल कारण अटॅक इज बेस्ट डिफेन्स, तो करावा लागेल. एक चांगली धाव संख्या उभी करावी लागेल. मागच्या सामन्यात मानेकिन संघाने तब्बल 112 धावा लावल्या होत्या. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि आणखी एक गडी बाद होतोय. ते काय होतंय, काय घडतंय, दुसरा गडी बाद होतोय. धाव संख्या आहे 4, 2 बाद 4 टीजे. जागा घ्यायला तो उदय, मागच्या सामन्यात उदयनं छान कामगिरी केली होती आपल्या संघासाठी, मात्र तीच कामगिरी आता करावी लागेल. संघ अडचणीत आहे, संघ अडचणीत असताना आता मात्र उभं राहावं लागेल आणि उदय नंतर आणखी एक फलंदाज येणं बाकी आहे मला वाटतं महेश, ज्यानं पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात नक्कीच महेश देखील आलेला आहे. या मत ही जोडी मैदानात थांबली 8 षटकांपर्यंत तर एक सम्मानजनक धाव संख्या उभी करू शकते कारण ती टेंबरे संघाविरुद्ध 39 धावा आणि मानेकिन विरुद्ध 31 सुरेख कामगिरी. ओहो, पुन्हा एकदा फटका फसलाय, काय घडतंय ते. रमेश स्पोर्ट्स आदिवली संघ, सॉरी मनोज स्पोर्ट्स आदिवली संघ, काहीतरी इथे बिघडतंय. चेंडू मात्र सुरेख पडतायत त्या गोलंदाजाकडून. प्रदीप तिसरा गडी बाद करतोय याच षटकामध्ये आणि प्रदीपला ओव्हर हॅट्रिक कम्प्लीट करतोय. मात्र हॅट्रिक होईल का कारण अजूनही चेंडू शेष आहे. ललित एल एल आय टी ललित यावं लागेल, ललितला कामगिरी करावी लागेल. महेश
नक्की चेरवली कानवे की जी अवस्था है तीस आदिवली मानिक है एक कॉमन ग्राउंड वरते सराव करता है सर्वांची बलस्थान का वीकनेसेस का नक्की माहिती है पण प्रत्येक सामना वेगळा असतो प्रत्येक वेळ वेगळी असते म्हणूनच क्रिकेट पाहण्यातली एक वेगळी मजा असते पुढचा चेंडू ओहो याला म्हणतात सेन्सेशन हलक्या हाताने खेळला गेला कारण विकेट पडलेले आहेत तो चेंडू खेळून काढू द्या हे षटक संपेल षटक अंतिम धावसंख्या आहे तीन बाद चार पॉवर प्लेचं पहिलं षटक तीन गडी बाद झाले आहेत यावेळी मात्र थोडा अडचणीत आहे तो आदिवली संघ डीजे गेंदबाजी रही प्रदीप की पहली ओवर में तीन विकेट लेने में सफल और सिर्फ चार रन बहुत ही अच्छा प्रदर्शन कहा जाएगा इस मैच में क्योंकि ये बहुत ही बढ़िया मैच है जो कि जो जीतेगा वही आगे जाएगा डू और डाई मैच है दोनों टीमों के लिए तो जो जीतेगा वो क्वालिफायर नंबर मुझे लगता है सुपर 16 का 16 नंबर वाला 16 नंबर वाला टीम आएगा आज 8 दिन ये खेल जारी रहा हर दिन दो टीमें क्वालिफाई रही और आज की पहली टीम क्वालिफाई हो गई अमीन अडगावकर और इस बार सॉरी अमित टेम्ब्रेकर और इस बार ये दोनों टीम मानेखिंड और आदिवली यावी मतलब नवीन गोलंदाज येतोय सुमित अडचणीत सापडलाय तो संघ आदिवली संघ ओहो यावी पुनः एकदा हलक्या हाताने स्टीयर केला चेंडूला नक्की स्लीपच्या दिशेला चेंडू गेला एक धाव मात्र मिळाली धाव संख्या जाऊन पोहोचली पांच धावा तीन बाद पांच शून्यावर पहिला विकेट गेला होता दुसरा विकेट चार वर आणि तिसरा देखील चार वर बाद झाला कमबॅक करावा लागेल आदिवली संघाला एक फायटिंग स्कोर ठेवावा लागेल संध्याकाळचं सत्र आहे हवा मात्र आता जोरदार व्हायला सुरुवात होईल चेंडूवर कंट्रोल करावा लागेल पुढचा चेंडू हो यावेळी मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता इनसाइड एज लागते चेंडू मात्र सर्कल मध्येच राहतोय कोणत्याही धावेची कोणतीही शक्यता नाही आणि परिणामी निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं गोलंदाजाला सुमित यावी मधलं ललित स्ट्रायकर एंडला आहे स्ट्राइक यावेळी स्ट्राइक झाला चेंडू येईल लॉंग ऑनच्या दिशेला एक धाव पूर्ण केली एकच धाव मिळेल एक एक धावांनी पुढे चाललेला आहे आता मात्र आदिवली संघ धावसंख्या जाऊन पोहोचली सहा धावा संघर्ष करावा लागेल संघर्ष पाहायला मिळेल या दोन संघांमध्ये कारण सामना अतिशय महत्वाचा आहे सामना आहे क्वालिफायर नंबर दोन आजच्या दिवसाचा कोण होईल क्वालिफाय याचं उत्तर मिळेल पुढच्या 14 षटकांमध्ये कारण दुसरं षटक चालू आहे यावी मात्र हलक्या हाताने खेळून काढला आणि गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुरेख कलेक्ट केला त्या चेंडूला आणि कोणती धाव मिळणार नाही नक्कीच आमचे प्रोफेशनल कमेंटेटर दत्ता फर्डे सर व्हॉइस ऑफ डोळखाम अगदी सकाळच्या 17 पासून आमच्या या CPL ला योगदान देत आहेत यावेळी चेंडू जातोय फार अवे फ्रॉम ऑफ स्टंप आणि व्हाईटचा सिग्नल येतोय पंच हेमंतजी तावडे सरांचा आणि एक एक धाव जोडली जाईल जसं शिवाजी महाराजांच्या त्या साम्राज्यात एक एक मावळा जोडला गेला तसं एक एक धाव जोडली जाते इथे ओहो यावेळी काय घडलं धाव मिळेल का नाही मिळणार लक्ष नाहीये स्ट्रायकर एंडचं नाहीतर एक धाव होऊ शकली असती आणि डॉट बॉल न सांगता होते डॉट बॉलची मात्र धावांची शक्यता खूपच कमी झालेली आहे सुमित हे षटक 1-0 वाईट 0 आजच्या सामन्यांमध्ये अमित टेंबरेकर संघाचा कुणाल सुरेख शतक टाकून गेला द ओवर ऑफ द CPL कारण धावा एकही कन्सिड नाही केली 0 विकेट 0
राहुल झीरो विकेट अनेक निर्धाव षटक तीन गड़ी बाद सुरेख षटक टाकून गेला सीपीएल पांचव्या पर्वातलं द ओवर ऑफ द सीरीज होईल का अजून तीन दिवस शिल्लक आहेत अशी कामगिरी आणखी कोण करेल का धाव संख्या जाऊन पोहोचते आठ धावा दोन पावर प्ले ची षटक संपली मैंडेटरी पावर प्ले तो संपतोय धाव संख्या होते आठ गड़ी बाद होता तीन आता मात्र तो गोलंदाज अनंता एक ऑलराउंडर कामगिरी के लिए अनंतान मागच्या सामन्यात आणि त्याच्या अगोदरच्या सामन्यात देखील पण पहिल्या सामन्यात कुठेतरी बेसिक मिस्टेक झाल्या आणि विजयापासून दूर राहिले वंचित राहिले यावेळी मात्र ती परतफेड करण्याची संधी आलेली आहे कारण तेच दोन संघ एका समोर एक आलेले आहेत आणि नक्की जर तो इतिहास आहे ते सांगितलं त्यांनी की आदिवली आणि मानेकिन संघ जेव्हा समोरासमोर लीगमध्ये येतात तेव्हा पहिला सामना आदिवली संघ जिंकतोय पण दुसरा सामना मात्र मानेकिन संघ जिंकतोय ही रायबलरी आहे ही टिकून राहील का पुढे आणि यावेळी महेश येतोय स्ट्राईकचा भार सांभाळेल आणि गोलंदाज अनंता जर तुम्ही पाहिलं तर धाव कशी धावतोय कसा बघा रनअप कसा आहे एक वेगळ्याच प्रकारचा रनअप आहे ओहो हाफ ट्रॅकर चेंडू हवेत मात्र नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न दोन धावा देखील पूर्ण होतील आणि धाव संख्या जाऊन पोहोचती आहे दहा धावांवर धावा जमावे लागतील पुढचा चेंडू अनंताचा ओहो महेश काय दिल स्कूप करण्याचा प्रयत्न होता तिकडे मात्र कोणीच नाहीये मारू तरी कसा कव्हर होती मारला असता तरी चालला असता पण रिस्क घेतली नाही रिस्क डर के आगे जीते भीती वाटली चेंडू फेकायला होता इकडे दोन क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑन लॉंग ऑफ ला नक्कीच चेंडू अडवला गेला असता पण जर डिरेक्ट हिट झाला असता तर आणखी कधी बाद होऊ शकला असता मात्र जर आणि तर या दोन शब्दांना क्रिकेटमध्ये अजिबात महत्व नाहीये कारण या दोन शब्दांवर क्रिकेट अजिबात खेळलं जात नाही क्रिकेट खेळला जातोय प्रेझेंट मध्ये जर आणि तर ही दोन शब्द आम्हाला फ्युचर सांगतात पुढचा चेंडू अनंता सुरेख गोलंदाजी आतापर्यंत दोन चेंडूंवर तीन धावा खर्च केल्यात मात्र एक धावबाद करण्याचा एक संधी होती दबडली संधी एक वेगळ्या प्रकारचा रनअप पाहायला मिळतो अनंताकडून मला तो स्पिनर आठवतो प्रवीण तांबे तर प्रवीण तांबेचा देखील स्पिन करत असताना अगदी अक्रॉस जाऊन रनअप घेतला जातोय युजवेंद्र चहल याच प्रकारची मात्र हा मीडियम फास्टर गोलंदाज आहे अनंता धावसंख्या जाऊन पोहोचते बारा धावांवर धावसंख्या उभी करावी लागेल आदिवली संघाला जर प्रतिकार करायचा असेल तर नक्की सकाळच्या सत्रात फ्रेश असल्या कारणानं धावसंख्या छान उभ्या राहिल्यात यावेळी मात्र मानेकिन संघ बॅक टू बॅक मॅच खेळतोय आदिवली संघाला काहीसा आराम मिळाला आहे यावेळी पंच केला चेंडूला मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे दरम्यान दोन धावा मिळतील धाव संख्या जाऊन पोहोचते चौदा 14 रन्स नक्कीच आयोजकांकडून सूचना आलेली उद्याच्या सकाळचा सामना सह्याद्री स्पोर्ट्स क्लब वाशाळा विपक्ष गोलभन नक्कीच सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा विपक्ष डीके गोलभन उद्या सकाळी 8 वाजताचं रिपोर्टिंग 8 सामना पुढचा चेंडू यावेळी मात्र ज्यावेळी मात्र एक धाव छोटी धाव 15 धावा धाव संख्या जाऊन पोहोचते 15 तिसरं षटक इथे मार्गस्थ आहे मला वाटतं अंतिम चेंडू टाकण्यासाठी जाईल अनंता या षटकामध्ये जवळजवळ 5-6 धावगती राखलेली आहे तिसऱ्या षटकाचा अंतिम चेंडू असेल हा यावेळी मात्र मोठा फटका झेल होईल का चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चेंडू खाली ओहो काय झालं
झेल पकड़ला गेला का आणि मला वाटतं सहा धावा मिळतील या चेंडूवर. धिस इज मॅक्सिमम डीजे. नक्की जर कान्हवे गावचे सन्माननीय किशोरजी भेरे यांचं आगमन झालं आमच्या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 21 धावांवर 21 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स. नक्कीच 7 ची धावगती राखण्यात यश मिळतंय इथे. त्या आदिवली संघाला 7 ची धावगती राखली तर मात्र 60-70 पर्यंत मजल मारू शकेल हा आदिवली संघ. खेळावं लागेल. ही जोडी अतिशय महत्वाची आहे. महेश आणि ललित आणि गोलंदाजी मार्कवर सतीश येतोय. हलक्या हाताने चेंडूला ऑन साइडला खेळून काढला. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला कलेक्ट करेल. मात्र तत्पूर्वी एक धाव चोरटी घेतली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 22 रन्स 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र ललित स्ट्राईकला येतोय. या दोन फलंदाजांवर आता मात्र दारोमदार आहे या आदिवली संघाची. मला वाटतं हा उजव्या एसट्यांच्या बाहेरून ट्रॅव्हल झाला आणि एक वाईट स्वरूपाने अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 23 धावा 23 रन्स. जवळजवळ 19 धावांची पार्टनरशिप झालेली आहे या दोघांमध्ये. यावेळी बिग ब्लास्ट होईल का? नाही होणार. उंची मिळाली, अंतर नाही मिळालं. हे गडी बाद होतोय. कोण बाद होतोय? ललित बॅक टू द पवेलियन. एक षटकार लगावला होता, दुसऱ्या षटकाराचा प्रयत्न होता, मात्र षटकार आला नाही. परिणामी ललितला माघारी जावं लागेल. जय आहे संघाला विजय देईल का? पाहावं लागेल पुढची काही षटक. सतीश सुरे गोलंदाजी. यावेळी मात्र चेंडू मिड ऑफच्या दिशेला झेल घेतला गेलाय. कर्णधार यस जे संजय जोशी. यावेळी महेश जातो. नक्कीच आमच्या या लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये आमचे जे महत्त्वाचे आणि चांगले फलंदाज असतात ते अप्पर ऑर्डरला येत असतात आणि यावेळी मात्र अप्पर ऑर्डर म्हणजेच या संघाचा बॅकबोन मोडला जातोय त्या मानेकिन संघाकडून, कारण तब्बल 4th गडी बाद होतोय. सॉरी 5th गडी बाद होतोय. म्हणजे अर्धी टीम पॅवेलियनच्या दिशेला गेली आहे. आता मात्र नवीन फलंदाज येतोय आकाश. आकाश यावेळी गोलंदाजी मार्कवर सतीश सुरे गोलंदाजी आणि यावेळी विजयीकडे स्ट्राईक जाईल. बॅक टू बॅक विकेट्स ऑन हॅट्रिक. यावेळी मात्र चेंडू फसवून जातोय. विकेट किपरला फसवतोय, स्लिपला फसवतोय आणि फलंदाजाला मात्र फसवत नाहीये. बॅटची कडा घेऊन चेंडू भरधाव वेगानं जातोय सीमा रेषेपलीकडे. 4 धावा
धाव संख्या जाऊन पोचते हैं 27 27 धावा। बैट का अंदरूनी किनारा लेती हुई गेंद गई सीमा रेखा के बाहर। इस बार गेंद को खेला है बहुत ही बढ़िया, वन बाउंस फोर रन्स, चार रन मिलेंगे इस बॉल पर, स्कोर जाकर पहुंचा 31। एक और गेंद फेंकी जाएगी इस ओवर की, एक वाइड डालनी थी, दूसरी गेंद वाइड थी। अब तक की 10 रन आ चुके हैं इस ओवर में और अंतिम गेंद फेंकी जानी है। कितने रन आएंगे इस गेंद पर? अब तक की 31 रन जोड़े गए स्कोर कार्ड पर। ओ, इस बार गेंद को खेला है काउ कॉर्नर जोन की तरफ जा रही गेंद, वहां खिलाड़ी मौजूद, एक ही रन मिलेगा और एक रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 32 रन, 5 विकेट के नुकसान पर। यहां पे 4 ओवर्स का खेल मुकम्मल होता हुआ 5वीं ओवर लेके कौन आएगा गेंदबाज? फक्त 2 मिनिटांचा डिक्स ब्रेक असेल लक्षात घ्या। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस। इथे दोन संघ आहेत नेबरिंग रायव्हलरीज आदिवली वर्सेस मानेखिंड, ही रायव्हलरी पाहायला मिळते आम्हाला इथे। पुन्हा एकदा अनंत येतोय या षटकामध्ये 5वं षटक घेऊन, क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल होतोय। नक्कीच स्लॉगचं एक षटक शिल्लक आहे आदिवली संघाकडे बॅटिंग पॉवर प्लेचं, यापुढे ते कधी घेऊ शकतील? अनंता पहिला चेंडू या षटकातला, हाफ ट्रॅकर चेंडू होता, चेंडू हवेत तरंगतोय, क्षेत्ररक्षक येईल का खाली? नाही येणार, वन बाउन्स हातात येतोय क्षेत्ररक्षकाच्या। धावसंख्या जाऊन पोचती आहे 34 धावा, 34 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स। नक्कीच विजय आणि आकाश या दोघांना थांबावं लागेल। ओहो यावेळी सफल झाला, पुढे चेंडूला जाऊ दिलं, डाऊन द लेग होता, वाईट चेंडू होता, एक धाव मिळेल अतिरिक्तच्या रूपानं आणि धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 35 रन। अनंता यावेळी मागच्या सामन्याचा सामनावीर, या सामन्यात देखील चमत्कार करेल का, चमकदार कामगिरी करेल का, करावी लागेल जर पुढे जायचं असेल।
यावेळी पुन्हा एकदा सरळ रेषेत खेळलेला चेंडू कनेक्ट केला आपल्या फॉलो थ्रू मध्ये अनंतनं. नक्कीच हे दोन संघ जे एका समोर एक आहेत, आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात देखील आम्ही पाहिले होते. तेव्हा मात्र आदिवली संघानं कुठेतरी वर्चस्व निर्माण केलं होतं. आता मात्र आतापर्यंत माणिकगिंड संघाचं वर्चस्व दिसतं. पुन्हा एकदा चेंडू, यावेळी मात्र चेंडू यस्त्यांवरून ट्रॅव्हल होतोय. वैद्य चेंडू आहे, वाटलं होतं पिच झाल्यानंतर बाहेर जाईल का, वाईड असेल का, मात्र अंपायरिंग ला जवाब आहे. स्ट्राईकचा भार सांभाळतोय विजय. एक एक दोन दोन धावांवर कॉन्सन्ट्रेट केलं जात आहे, ते करावं लागेल. यावेळी मात्र पुढे सरसावत चेंडूला दिशा दिली आहे. वाईडिश मिड ऑन, यावेळी मात्र चार धावा मिळतील. जिथे एक धाव होती तिथे चार धावा मिळाल्या. नक्कीच यश मिळालं ते विजयला. डीजे प्रयत्न होता, मात्र अंदाज काहीसा चुकला आणि परिणामी निर्धाव चेंडून निर्धाव चेंडूची एक सांगता झाली ते अनंताच्या. पुढचा चेंडू, यावेळी मात्र चेंडू हवेत जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, मात्र थोडासा अंदाज चुकतोय. स्वतः कर्णधार तिथे संजय जोशी, चेंडू मात्र पकडू शकत नाही. क्षेत्ररक्षक झालं, दरम्यान दोन धावा पूर्ण केल्या. या बरोबरच हे षटक देखील संपतंय. षटक क्रमांक 5, धाव संख्या होती 41. मला वाटतं 8 ची सरासरी, 8 पॉइंट जवळजवळ 20 ची सरासरी राखलेली आहे. आणि या सरासरीने पुढे गेलात तर 60 ते 65 धावांपर्यंत मजल मारेल आदिवली संघ. तो मोमेंटम हवा आहे. जर बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आलं, जर ते टर्निंग पॉईंट झालं, तर मात्र 71 धावा होतील या सिरीज. बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल येतोय अंपायर हेमंतजी तावडे यांचा, कारण दोन मॅन्डेटरी ओव्हर्स पहिल्या पॉवर प्लेमध्ये. आणि यावेळी मात्र एक षटक ते पॉवर प्लेचं षटक येईल, ते षटक घेऊन येईल. प्रदीप वैयक्तिक दुसरं सामन्यातलं 6वं. पहिलं षटक खूप जादूही राहिलं होतं. पहिल्याच चेंडूवर गडी गमावला होता तो आदिवली संघानं. धाव संख्या झाली 41. आणि 8 ची धावगती, 8.20 ची धावगती आपण राखलेली आहे. मात्र नक्कीच वातावरण जर पाहिलं तर नक्कीच क्रिकेटसाठी पोषक असं वातावरण नाही आहे, कारण कुठेतरी डल ॲटमॉस्फिअर होताना दिसतंय. कदाचित पावसाची शक्यता देखील इथे आपल्याला जाणवते आहे. प्रदीप यावेळी मात्र वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येते. पहिल्या षटकात फक्त 4 धावा देत 3 गडी बाद केले होते. यावेळी तीच कामगिरी कायम ठेवेल का, ठेवली तर मात्र आदिवली संघ अतिशय अडचणीत सापडेल आणि मग काही तो बाहेर पडू शकणार नाही. आता काहीसा प्रतिकार होते. 23 धावांपासून 41 धावांपर्यंतची पार्टनरशिप झालेली या दोघांमध्ये. हो हो, दंडीगुल. हो हो हो, पुन्हा एकदा पहिल्याच चेंडूवर विजयी. मला वाटतं प्रदीपला यश मिळतं पहिल्याच चेंडूवर. पहिल्याच
षटकाच्या पहिल्या चेंडूवर नंतर आता वैयक्तिक दुसरा सामन्याचा सहावा षटक घेऊन आला, पॉवर प्लेचा षटक घेऊन आला आणि पहिल्या चेंडूवर माघारी धाडलं आकाशला. यावेळी मात्र नवीन फलंदाज येईल गिरीश डीजे. यावेळी नवीन फलंदाज येतोय गिरीश. या षटकामध्ये प्रदीपनं पहिल्याच चेंडूवर गडी मिळवलाय, विकेट मिळवली आहे मागच्या षटकासारखीच आणि सहावा गडी बाद होतोय 41 धावांवर 0-4-4-23-23-41. पुढचा चेंडू मला वाटतं अतिशय जवळून ट्रॅव्हल झाला व्हाईटच्या रेषेच्या, मात्र एक वैध चेंडू टाकण्यात यश मिळतंय तर प्रदीपला. यावेळी गिरीश स्ट्राईकचा भार सांभाळतोय नवीन फलंदाज. यावेळी मोठा प्रहार, क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल होईल का? येस इट इज. आणखी एक गडी बाद होतोय. यावेळी मात्र आदिवली संघ अतिशय संकटात सापडतोय. तू चल माया असंच काहीतरी पाहायला मिळालं आणि नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीच्या दिशेला. मेघराज वर देखील मेघराज दिसत आहेत, इथे खेळपट्टी देखील मेघराज. कोण बरसेल पाहूया थोड्याच वेळात. ड्रामा इथे मात्र एक चमत्कार करतोय. पुन्हा एकदा विकेट आणि मला वाटत हायट्रिक होती इथे. विकेट हायट्रिक आणि मला वाटत रिव्ह्यू मागितला जातोय. नक्कीच डिसिजन ऑन पेंडिंग आहे, येईल डिसिजन देखील त्या रिव्ह्यूचा. आणि आमचा व्हॉइस बॉम्ब डोळखांब दत्ता फर्डे सर नक्कीच थोडेसे आराम करतायत सकाळच्या सत्रापासून. इज इट आउट? हंपायर्स डिसिजन इज आउट. इज इट? येस. मेघराज बिना बरसे ही पवेलियन की ओर. म्हणजे लगातार कोई सॉरी विजय. यावेळी आदिवली संघाला कमबॅक कसा करता येईल हे आता आम्हालाच कळत नाहीये, कारण विकेट्स मागे विकेट जात आहेत. सुरेश स्वतः कर्णधार काय करेल आपल्या संघासाठी. मागील दोन सामन्यांमध्ये सुरेशची कामगिरी तितकीशी काही राहिलेली नाही, कारण तो अगदी लोअर ऑर्डरला आलेला आहे. आता देखील त्याच क्रमांकावर आलेला आहे, जवळजवळ 10व्या क्रमांकावर आलेला आहे. शेवटचा गडी शिल्लक 8 गेले ना. येस. यावेळी मात्र असं वाटलं की चेंडू अगदी जवळून जातोय, ट्रॅव्हल होतोय आणि पाहिलं तर 41 धावांवर 41 धावांवर 3 गडी बाद होताना इथे हायट्रिक साधली. ओव्हर हायट्रिक साधलेली आहे. पुढचा चेंडू मागच्या ओव्हरमध्ये देखील, पहिल्या ओव्हरमध्ये देखील ओव्हर हायट्रिक होती आणि आता देखील ओव्हर
हॅट्रिक आणि सीपीएल च्या या पर्वातलं दुसरं मेडन ओवर पाहायला मिळालं बॅक टू बॅक. प्रदीप आणि राहुल आम्ही टेम्परेकर संघाचा राहुल आणि रिद्धी सिद्धी मानेकिन संघाचा प्रदीप हे दोन आजच्या दिवसातले मेडन ओवर टाकणारे दोन गोलंदाज. आम्हाला वाटलं होतं तो गोलंदाज मिळेल का, तीन दिवस शिल्लक होते, मात्र आजच्याच दिवशी पुढच्याच मॅच मध्ये आम्हाला भेटलाय तो प्रदीप सुरेख गोलंदाजी. केवळ चार धावा देत सहा गडी बाद, व्हॉट अ परफॉर्मन्स. सुमित दुसरं षटक हाताळलं होतं सुमितनं, आता मात्र या सामन्यातलं सहावं षटक हाताळतोय. धावा मात्र धावफलकावर फक्त फक्त आणि फक्त 41. कोशिश तो दोनों तरफ से जारी है, लेकिन देखना होगा कौन किस पर भारी है. अब तो मानेकिन टीम भारी लग रही है, लेकिन एक क्रिकेट है दोस्तों, कुछ कहना मुनासिब नहीं होगा. एक रन लेने का प्रयास, सेली पॉइंट स्क्वायर लक्षित की तरफ, ये गेंद जाएगी, एक रन लिया जाएगा और स्कोर जाकर पहुंचा 42 रन. नक्कीच 22 रूपाने हे धावा मिळाल्या, कोणताही बॅटचा स्पर्श झाला नाही. यावेळी मात्र कर्णधार सुरेश स्ट्राईकचा भार सांभाळतोय. आणि या बरोबरच आणखी गडी बाद होतोय, 9 गडी बाद होतोय, इनसाइड एज लागते, चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये, आणखी एक गडी बाद, आता मात्र शेवटचा गडी शिल्लक आदिवली संघाचा. अभी है, अभी आया है, अभी येतोय पुढचा फलंदाज, शेवटचा फलंदाज, 11 नंबरचा फलंदाज. नक्कीच कितपर्यंत प्रतिकार होईल, सातवं षटक सुरू आहे, 42 धावांवर 9 गडी, 50 तक जाना होगा तकरीबन इस मैच में आदिवली टीम को, तब जाके कहीं संघर्ष हो सकता है, फाइट हो सकती है. लेकिन यदि 42 रन ही रहे तो 5 की औसत रखना बहुत ही आसान होगा रिद्धि सिद्धि मानेकिन टीम के लिए. इस बार दूर से खेलने का प्रयास, छेड़छाड़ी करने का प्रयास, लेकिन गेंद जाकर रुकी विकेट कीपर की दस्तानों में, और कोई रनों की गुंजाइश नहीं. एक और डॉट गेंद फेंकने में सफल गेंदबाज सुमित, अपनी पहली ओवर में 4 रन दे चुके थे सुमित, और इस ओवर में अब तक की 1 ही रन. और इस बार गेंद को खेला पॉइंट की दिशा में, 1 रन पूरा किया, दूसरे रन का प्रयास, 1 ही रन पर संतुष्ट रहना पड़ेगा, और इस 1 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 43 रन, 43 लॉस ऑफ 9 विकेट्स. व्हाट अ नाइस परफॉर्मेंस मानेकिन टीम, यू रॉक टियर. नक्कीच पहिल्या सामन्यातल्या चुकांवर आपण कॉन्सन्ट्रेट केलं, त्या चुका सुधारण्याचं काम केलं, आणि आत्ता इथपर्यंत पोहोचतात, या सामन्यात आपण डॉमिनेट करतायत. सुरेख लाईन अँड लेंथ, चेंडू मात्र विसावतो विकेट किपरच्या हातांमध्ये. यावेळी हे षटक हातळतो प्रदीप सुमित. प्रदीपनं नक्कीच सुरेख कामगिरी केली आहे, जर आज संघ पुढे राहिला तर प्रदीपचं नाव नक्कीच पुढे राहील, कारण 6 गडी बाद केलेत या इनिंगमध्ये, केवळ 4 धावा दिलेल्या आहेत. आणि यावेळी वाईटचा इशारा येतोय पंचांचा, एक धाव जोडली जाईल, 46 धावा, 44 रन्स, 44 रन जोडे गए स्कोर कार्ड पर. अब तक की 7वें ओवर का खेल जारी, इस बार अपील होता हुआ, लेकिन गेंद पिच हुई ऑफ स्टंप के बाहर, लेकिन लेग बाइज के तहत 1 रन मिलेगा, और 45 रन तक पहुंचा है आदिवली टीम. 7 ओवर्स का खेल यह समाप्त होता हुआ, आखिरी ओवर शेष, कहां तक पहुंचेगी ये टीम, क्या 50 रन पूरे करेगी और 50 से ज्यादा.
मुझे तो लगता है 50 से ज्यादा स्कोर होना चाहिए। 6 गेंद शेष है और यह गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज नक्कीच आठवं षटक सुरू होईल या सामन्यातलं। डॉमिनेट केलं या पूर्ण सामन्याला माणिकगंज संघानं। मागच्या सामन्यात देखील सुरे कामगिरी केली, तब्बल 112 धावा धावपळकावर लावल्या गेल्या आणि त्याचं श्रेय जातं मला वाटतं अनंताला जातं। पुढचा चेंडू या वेळी बढिया स्ट्रोक, क्या कैच होगा? यस इट इज, हियर ऑल आउट। या बरोबरच हे इनिंग संपत। आदिवली संघाच 45 धावांवर 46 धावांचा माने फक्त आणि फक्त सामना जिंकण्यासाठी 46 टू विन एंड बिकम क्वालिफायर नंबर 2 इन CPL फेज 5। Now I am going to call upon Mr. Datta Pardes sir, the voice of Dokham, into the commentary box. Thank you so much.
जो उद्यापासून जबरदस्त मजा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आनंद द्विगुणित होईल. क्रिकेटचा रणसंग्राम तुल्यबल संघांमध्ये पाहायला मिळेल. सुपर 16 मधील 16वा संघ कोण असेल तो या मॅच मधून पाहायला मिळेल. रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स क्लब मानेखिंड असेल की मनोज स्पोर्ट्स क्लब अधिवली असेल. या निर्धारित 8 षटकांमध्ये जर अधिवली संघाने विकेट्स घेतले आणि तहा फलंदाज बाद केला तरी मॅच जिंकून ते सुपर 16 चा भाग होतील. मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू ओ इन्स अँड आउट, क्या बात है, क्लासिकल फटका, परंतु बाउंड्री लाइन क्लियर करू शकला नाहीये. फटका क्लासिकल होता परंतु हर्षल वेखंडे, क्या बात है, दर्जेदार क्षेत्ररक्षण, याला म्हणतात कमिटमेंट आहे बॉस. क्रिकेट प्रती असलेला लगाव या ठिकाणी हर्षल वेखंडेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दर्जेदार क्षेत्ररक्षण, दोन धावा मिळतील. सेहेचाळीस धावांची गरज आहे. हो वाईड यॉर्कर, परफेक्ट वाईड यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळाला. क्या बात आहे, सुरेश जबरदस्त षटक या ठिकाणी हाताळतोय. विकेट्स घेणं गरजेचं आहे या सिच्युएशनमध्ये. धावा जरी कमी असतील, लो स्कोरिंग मॅच जरी असेल, परंतु क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं तर लो स्कोरिंग मॅचेस या खूप खूप क्लोज जातात. क्लोज कनेक्शन आपण पाहायला मिळतं हे सातत्याने या विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आडव्या बॅटने याकडे लॉफ केलाय, टायमिंग चांगला आहे, गॅप देखील मिळालाय. कावकण झोनमध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने आले. तत्पूर्वी दोन फलंदाजांना वेळ मिळाला, दोन धावा सहजरित्या कंप्लीट. या दोन दोन धावेने धावसंख्येला आकार, 4 धावा धाव फलकावर. 46 करायचे, 4 झाल्यात, अजूनही 42 धावेंची गरज. धावा कमी आहेत परंतु फाईट तर करावीच लागेल. संकट निर्माण करावे लागतील गोलंदाजांना. ओ पुन्हा एकदा गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. शॉर्ट मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इनफील्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. 5 धावा धाव फलकावर. 46 करायचे, अजून 41 धावांची गरज आहे. 5 धावा धाव फलकावर अंकित झाल्यात. पहिले षटक सुरेश हाताळतोय. 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. बॅटिंग मार्क आपण या ठिकाणी पाहतोय तर धनाजी आणि अनंता. अनंता मागील मॅचमध्ये 34 धावा अनंताच्या झाल्या होत्या, 35 धावा अनंताने केल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्यांना मिळाला होता. काय जबरदस्त अनंता, सौरभ तिवारी सारखी हेअरस्टाईल बनवली आणि बॅटिंग देखील सौरभ तिवारी सारखीच करतायत. फुलटा चेंडू यावेळेस ऑन साईडला, गॅप आहे, जेल होईल का, आणि क्या बात आहे, क्या बात आहे, अनंताला या ठिकाणी माघारी परतवलाय. शून्यावर अनंता बाद झालाय, परंतु कॅच ऑफ द डे आणि कदाचित मॅच ऑफ द डे देखील होऊ शकतो. याच क्षेत्ररक्षणाची गरज सातत्याने अधिवली संघाला होती, तो क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्लासिक कॅच. केले स्क्वेकट केले, क्या बात आहे, पॉइंटच्या डोक्यावरून कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेला सीमा पार, रन्स मिळाले 4, क्या बात आहे. 9 धावा धाव फुलकावर. चौकार डीजे.
नऊ धावा 46 धावांची गरज आहे। फुलटो चेंडू डाउन साइड ला चांगली प्लेसमेंट पाहायला मिळाली। चेंडू कावगण झोन मध्ये वेगाने गेलाय। एकच धावेवर समाधान मानव लागेल। 10 धावा अव्वल कवर 46 धावांची गरज म्हणजे अजून 36 धावांची गरज आहे। दुसरं षटक या ठिकाणी हाताळतंय गिरीश। खूप संघर्ष करावा लागेल। अदिवली संघाला विकेट्स घ्यावे लागतील, सातत्याने विकेट्स घ्यावे लागतील। एक एक ओव्हर मध्ये गुच्छामध्ये विकेट घ्यावे लागतील, जसं पुष्पगुच्छ असतं त्या पद्धतीने, तर या मॅच मध्ये काहीतरी जिवंतपणा येईल। ओ विकेट काढाय संधी आहे। जेल पोलार्ड आणि जेल सोडला जातोय। पोलार्डच्या हातामधून आतापर्यंत जेल सुटले नव्हते, परंतु या ठिकाणी जेल सुटलाय। प्रेशर प्रेशर आणि प्रेशर सगळे डोक्यावर हात लावतायत, कारण त्यांना वाटत देखील नाही की पोलार्डच्या हातामधून सतीशच्या हातामधून जेल सुटेल, परंतु जेल सुटला गेलाय। प्रेशर आहे आणि त्या प्रेशरमुळे या दोन धाव मिळतील। एकच धाव ओ डिफेन्स केलाय। गुड फिल्डिंग, रन मिळणार नाहीये, धाव मिळणार नाहीये या ठिकाणी। गिरीश चांगली बोलिंग, 11 धावा धावफल कवर। आमच्या ऑफिशियल स्कोर हरीश बेरेंबद्दल जितकं बोलव तितकं कमी, कारण एक वेळ आम्ही चुकू शकतो परंतु ते चुकणार नाहीत। आणि उद्याचा दिवस तर त्यांच्याच आयुष्यामधील आणि सगळ्या क्रीडा रसिकांसाठी मनोमोहक दिवस असेल, कारण हा फटका अतुलनीय आहे, इनक्रेडिबल आहे। शॉट ऑफ द डे, क्या बात है, पॅनल स्विपचा अफलातून नजर आणा। चेंडू फरार, मिड विकेट झोन मध्ये येतील। 4 धावा चौकार, 15 धावा धावफुल कवर। जर असला तर जो ओपोनेंट टीम असेल त्याला झोप लागणार नाही आज, कारण त्यांनी चांगली व्यूहरचना करून हरीश बेरेची विकेट घेण्यासाठी यायची। कारण मला नेहमीच वाटतं की चिरवलीकरांची मॅच जेव्हा असते ना, त्यावेळेस अजित फडे सरांना कसं बात करावं या समोरच्या टीमच्या मनामध्ये चाललेला एक व्यूहरचना असते, अगदी तशी व्यूहरचना करावी लागेल। ओ गुड बॉलिंग, परंतु या ठिकाणी या गोलंदाजांना व्यूहरचना करायची आणि या जाळ्यामधील या कुरुक्षेत्रामध्ये त्यांना विकेट्स घ्यावे लागतील। एक विकेट गेलेली आहे, अनंता बाद झाले, शून्यावर बाद झाले अनंता। 15 धावा धावफल कवर अंकित झाल्यात। 46 धावांची गरज आहे। ओ गुड बॉलिंग, परंतु ऑफस्टंपच्या थोडा बाहेर जातोय, वाईड असेल। 16 धावा 30 धावांची गरज आहे। तीस धावांची गरज आहे अजूनही। फुलटा चेंडू होता, बॅटची एज लागली, चेंडू फाईन जातोय डीप तडम्यान जोर मध्ये, चेस होतोय, चौकार मिळणार नाही। गुड फिल्डिंग, गुड रन येतो, क्या बात है, कमिटमेंट है बॉस, कमिटमेंट है बॉस, काही होणार नाही। मातीतले खेळाडू आहेत, मातीतल्या खेळाडूंना, मातीतल्या खेळाडूंना या ठिकाणी निश्चितप्रमाणे जोश आहे आणि त्या जोश मध्ये आपल्या संघासाठी दोन दोन धावा वाचवत आहेत। 18 धावा धावफल कवर आणि हे समर्पण आहे। आदिवली संघ उगवता संघ आहे आणि चांगली कामगिरी करतोय। हर्षल गिरीश गेल्यानंतर हर्षल आलेत। बाबू घरी झाला का?
ओ बीट होता है ओ बकफुटला गेले ऑन साइडला प्लेसमेंट चांगली आहे जेल होण्याची शक्यता असेल आणि फलंदाज बाद ओपनिंगला आलेला या ठिकाणी फलंदाज बाद होतोय धनाजी बॅक टू दी डगआउट तर ठाणे जिल्ह्यामधील क्रिकेटला खूप मोठं नाव निर्माण करून दिलं क्रिकेटला सन्मान मिळवून दिला आणि परिणामी त्यांच्या नावाने धर्मवीर चषक हे प्रत्येक तालुक्यामध्ये हो काम होईना भरवले जातात आणि कानवे गावामध्ये देखील एक धर्मवीर चषक त्या ठिकाणी धर्मवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून धर्मवीर आनंदिगे साहेबांना श्रद्धांजली देणारा आणि त्यांच्याच स्मरणामधून स्मृतिपित्यार्थ किंवा त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी या विभागामधील धर्मवीर चषक आयोजला होता त्याच पद्धतीने सीपीएल आहे ओ गुड बॉलिंग हर्षलला खेळणं इतकं सोपं नाहीये क्या बात आहे फलंदाज बाद क्लीन बोल्ड दांडी गोल त्रिफळाची फलंदाज बाद वन मोर विकेट इज डाऊन कव्हर स्वीपर कव्हर पॉइंट स्वीपर झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण एकदा मिळेल धावसंख्या अफुल कव्हर 29 धावा बॅकफुटला गेले संघर्ष तर चालू आहे हाना 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 विकेट ज्या ठिकाणी विकेट होती आदिवलेकरांनी मिस केली संधीचं सोनं हर्षली थ्रो केला परंतु विकेट किपरला या ठिकाणी कलेक्ट करता आला नाही रनआउटची विकेट गमावली ही गरज आहे आदिवली संघाला विकेट घेण्याची परंतु जर अशाच विकेट जर तुम्ही घेण्याच्या संधी जर गमवाल तर रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स क्लब माणिकीन संघ मॅचला घेऊन जाणार आणि मॅच देखील ते जिंकणार एक तर धावा कमी आहेत 46 निर्धारित 8 षटकं खेळल्यानंतर 48 चेंडू 46 म्हणजे 1-2 जरी केला तरी मॅच जिंकतील परंतु विकेट जर गेला तर 1-2 करून देखील मॅच जिंकणार नाहीयेत धावसंख्या अफल कव्हर 29 आणि आतापर्यंत फलंदाज बाद झालेत 3 फलंदाज बाद झालेत म्हणजे अजूनही 7 फलंदाज बाद करायचे आदिवली संघाला सुपर 16 मध्ये आज टेंबरे आम्ही टेंबरेकर क्वालिफाय झाले
त्यानंतर आता सुपर 16 साठी या दोन संघांपैकी कोणता संघ क्वालिफाय होईल? शॉर्ट पिच चेंडू होता, पुल केलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, इट्स आउट ऑफ द पार्क. एक टप्पा चेंडू फरार, कारण चेंडू गेलाय मिड विकेट झोन मध्ये सीमारेषा पार. चौकार, चार धावा. डीजे साई मंदार म्हणजे ह्या चिरवली ग्राउंडचा सगळा सूत्रधार, भोजन अन्नदाता, सुखी भव, याप्रमाणे साई मंदारवर साईबाबांचे आशीर्वाद आणि आमचं देखील आशीर्वाद, आमचं आयुष्य त्याला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सुख संपत्ती आमच्या आयुष्यामध्ये मिळणारी सुख संपत्ती ती त्यांच्यापर्यंत ती देव घेऊन जाओ. ऑन साईडला प्लेसमेंट केले, कारण काही माणसं हे खूप प्रेमळ असतात आणि साई मंदार त्यापैकी एक आहेत. नितांत प्रेम आहे आमचं तुमच्यावर आणि तुमचं देखील, अशी सेवा देत राहा. कारण साईंचा आशीर्वाद असल्यामुळे मंदार यांना साई मंदार असं म्हटलं जातं. ओ क्लीन बॉल, त्रिपळाची, प्रदीप बॅक टू द पवेलियन, क्या बात है. मॅच मध्ये अजूनही रंजकता आहे. छोटा टार्गेट, छोटा पॅकेट, बडा धमाका आणि छोटा टार्गेट देखील बडा धमाका करू शकतो, कारण आतापर्यंत तब्बल किती फलंदाज बाद झाले तर 4 फलंदाज बाद झालेत. रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स क्लब माणिकगड संघाची परिस्थिती बिकट झाली, परिस्थिती कठीण झाली, परिस्थिती अवघड झाली आणि अवघड परिस्थितीमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. 1 मोर विकेट इज डाऊन, 4th फलंदाज बाद. धावसंख्या, धावफल काबर 23 धावा, अजूनही 23 धावांची गरज आहे. धावा कमी आहेत, जर धावा जर 70 ते 80 असत्या तर आदिवली संघाने ही मॅच रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स क्लब संघाला खूप अडचणीमध्ये आणलं असतं. तरी पण अजूनही अडचणीत आहेत, तरी देखील मी म्हणेल धावा कमीच आहेत, 23 धावा, कारण अजूनही 4 षटक बाकी आहेत आणि ह्या 4th षटकातील 3 चेंडू म्हणजे एकंदरीत 24 आणि 3 27 चेंडू बाकी आहेत. 27 चेंडू 23 धावा, बॉल जास्त आणि धावा कमी आहेत. माणिकगड संघाचे बॅट्समन डगआउट मध्ये बसा, नाही तर 5 रनाची पेनल्टी. बॅकफुटला स्क्वेअर कट केले, क्षेत्रक्षक फंबल होत आहे, दातामधून चेंडू पूर्णपणे ब्रश होते. स्वतः थर्डमॅन झोन मध्ये शॉर्ट थर्डमॅन झोनचा क्षेत्रक्षक बॅकअप लावते. 2 गेले, तिसरी धाव देखील कंप्लीट आणि 4th देखील मिळाली असती, परंतु 3 समाधान मानावं लागेल. 3 पुरेशा आहेत रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स क्लब माणिकगड संघाला, अजून 20 धावांची गरज. 26 धावा आल्यात, 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि सुपर 16 मध्ये क्वालिफाय करण्यासाठी. हो, ब्लाइंड शॉट या ठिकाणी, लाईन चेक करावं लागेल, लेग स्टंपच्या बाहेर वाईड असेल. 29 धावांची गरज आहे, 27 धावा धावफल कलंकित झाल्यात. 4th षटक अभि हाताळतोय, अभिला आताच विकेट घ्यावे लागतील, अभि नाही तो कभी नाही. प्लेसमेंट केले यावे, सरळ बॅटने लॉफ केलाय. चेंडू कावगणच झोनमध्ये, 2 क्षेत्राचे वेगाने आलेत, एकच धावे समाधान मानावं लागेल. 28 धावा धावफल कवर, 18 धावींची गरज, 18 धावींची गरज आहे.
ओ लाइन चेक करावी लागेल अपसमच्या अगदी बाहेर पंचवी दिशेत करताय पुन्हा एकदा वाईड अगदी वाऱ्याचा प्रतिरोध इतका आहे की अगदी जर बघितलं तर खूप वारा वाहतोय पंचांची पूर्णपणे त्या ठिकाणी हॅट देखील उडून गेली इतका वारा या ठिकाणी पाहायला मिळतोय या दिवस क्रमांक आठव्यामधील पहिल्यांदा आपण वारा बघतोय इतका वेगाने वाहतोय कदाचित वरुण राजा देखील येऊ शकतो बॅकफूट लागले स्क्वेअर कट केले चेंडू फाईन जातो डीप थर्ड मॅन झोन थांबणार नाही नॉन स्टॉप लॉंग स्टॉप अँड डीप थर्ड मॅन झोन मध्ये येतील या ठिकाणी चार धावा धावफलकावर अंकित होतील आणि राहिल्या फक्त रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स क्लब माणिक संघाला जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 15 ना 33 धावा 13 धावांची गरज तेरा धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी 24 चेंडू 13 धावा हर्षल आलेत मॅच पूर्णपणे आहे संजय बुवा जोशींनी आज वेगळीच जादू या ठिकाणी प्रत्येक खेळाडूंमध्ये निर्माण केली फुलटॉस चेंडू द क्लीन बॉल त्रिफळाची क्या बात आहे हर्षल क्लीन बॉल समर्पण आहे आणि अजूनही मॅच सोडली नाही याला म्हणतात फाईट याला म्हणतात समर्पण याला म्हणतात बोलिंग क्लासिक बोलिंग म्हणजे अजूनही 5 विकेट जर हर्षलने घेतल्या तर मॅच जिंकू शकतो दिवरी संघ 13 धावांची गरज आहे स्वतः कॅप्टन स्वतः कर्णधार या ठिकाणी जखमी वाघ जरी जखमी झाला संजय बुवांसाठी वाघ जरी जखमी झाला तरी आयुष्याला तो कंटाळत नाही तो वेळ जाऊन देतो आणि पुन्हा एकदा त्याच दोषीतीने बाहेर पडतो तीच दोष तोच दराला म्हणून पराभवाने माणूस संपत नाही जो पराभव मान्य करतो तो संपतो म्हणून कठीण काळात नेहमी सांगा की अजून शर्यत संपली नाही कारण मी जिंकलेलो नाही आणि हा विजय मिळालेला नाही तोपर्यंत संघर्ष करत राहा एकंदरीत स्वतः कर्णधार आलेत आणि कर्णधाराला चांगली बॅटिंग करावी लागेल या ठिकाणी तेराच धावांची गरज आहे थोडस प्रॅक्टिस सेशन मध्ये त्यांचा पाय मृगळला क्रॅम्प आले आणि परिणामी आज ते पाहायला मिळत आहेत रनिंग त्यांची चांगली नाहीये परंतु डेडिकेशन इतकं आहे की मॅच जिंकण्यासाठी आणि जिंकवण्यासाठी आले 13 धावांची गरज हर्षल गुड बॉलिंग हर्षल वेखंडे हर्षलला अंडरआर्म क्रिकेटमध्ये मी खूप चांगला खेळताना बघितलंय अंडर 20 देखील तो कॅप्टन होता आणि चांगला खेळला आणि आज देखील त्याचे प्रदर्शन खूप चांगलं आहे परफॉर्मन्स खूप चांगला आहे ओ क्या बात आहे अफसमच्या बाहेर वाईड असेल 12 धावांची गरज 24 चेंडू 12 धावा 5 षटक मार्गस्थ आहे 23 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे 1 चेंडू पहिलाच क्लीन बोर्ड मिळवलाय ओ लफ केलाय संधी असेल जावं लागेल तंबूच्या आश्रयाला जोशी बुवा देखील परतले काही होऊ शकत या हर्षल जोपर्यंत हर्षलची बॉलिंग येतोपर्यंत काही होऊ शकतं कारण हर्षल प्रत्येक चेंडूवर विकेट घेण्यासाठी चेंडू टाकतोय जर एखादी विचार केला तर धावा देण्यासाठी नव्हे तर विकेट घेण्यासाठी चेंडू टाकला जातोय आणि जो विकेटसाठी जो विकेटच्या अप्रोचने बॉलिंग करतो तो गोलंदाज सर्वोत्कृष्ट गोलंदाज परफॉर्मन्स करून त्या मॅचला जिंकून देऊ शकतो तर तो खेळाडू असेल हर्षल वेखंडे आतापर्यंत फलंदाज बाद झालेत 6 फलंदाज बाद झालेत अजून 4 फलंदाजांना बाद करायचे आणि हा इतिहास घडू शकतो दिवली संघ
ओहो इम्प्रोवाइजेशन करायला गेले होते, प्रॉपर कनेक्शन झालेला नाहीये। धावसंख्या धावफलकावर 34, 12 धावांची गरज। पुन्हा एकदा इम्प्रोवाइजेशन करायला गेले, एकदा मिळेल, 11 धावांची गरज आहे। 35 धावा धावफलकावर, विकेट्स घ्यावे लागतील, अजून विकेट घ्यावे लागतील तर मॅच बनू शकते। 15 धावा करणं इतकंही कठीण नाही आहे आणि इतकंही सोपं नाही आहे। विकेट्स सातत्याने या ठिकाणी घेतल्या गेल्यात। हो ऑफस्टंपच्या बाहेर वाईड असेल, खराब लाईन या ठिकाणी पाहायला मिळाली। 36 धावा धावफलकावर, 10 धावांची गरज। यावेळी सरळ बॅटने हा लॉफ केला आहे, लॉंग ऑनला क्षेत्रक्षेत्र वेगाने आले, एक धाव मिळेल आणि एकेरी धावीने धावसंख्येला आकार। धावसंख्या धावफलकावर, 37 धावा 9 धावांची गरज आहे। 1-2-1-2 केला तरी रिद्धीनाथ रिद्धीसिद्धी माणिकीन संघ जिंकू शकतो, कारण इथे वेगळं करण्याची गरज नाही, विकेट फक्त वाचवायचे। सातत्याने झेल सोडले जात आहेत। या षटकात फक्त 4 धावा आल्यात आणि 2 महत्त्वाचे फलंदाज देखील बाद झालेत। प्रयत्न खूप चांगला केला कारण 5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय। 37 धावा धावफलकावर आणि 18 चेंडू 9 धावांची गरज। सामना पूर्णपणे झुकलाय, फक्त 4 विकेट घ्यायचेत। 4 ड्रीम डिलिव्हरी जर पडल्या तर रिद्धीसिद्धी स्पोर्ट्स क्लबची खेळ संपुष्टात येईल आणि अगदी मला आठवतं की साई मंदार यांनी अशी मॅच काढली होती, 4 विकेट्स त्यांनी घेतल्या होत्या आणि ड्रीम स्पेल टाकून त्यांनी आपल्या संघासाठी ती मॅच जिंकून दिली होती। अगदी अशीच बॉलिंग करावी लागेल। नऊ धावांची गरज। हो छोट्या बॅकलाईन प्लेसमेंट केले, 2 धावा मिळतील, सहज मिळतील, सहज मिळतील 2 धावा। सेन्सिबल क्रिकेट, 7 धावांची गरज। अदिवली संघांनी खरंच सगळ्यांची मनं जिंकलेत आज, कारण जर विचार केला तर नवीन संघ आणि पहिली एवढी मोठी टुर्नामेंट खेळतायत त्यांचं मी विशेष करून कौतुक करेल, कारण माणिकीन संघ नेहमी क्रिकेट खेळतो, माणिकडे संघाकडे खूप वर्षाचा अनुभव आहे, 40 पार केलेले खेळाडू आहेत आणि आदिवली संघाकडे तर मला वाटतं आत्ता 20 वर्षाचे खेळाडू आहेत, म्हणजे अंडर 20 मॅक्झिमम खेळाडू। आणि इतकी मोठी लीग खेळणं, चेरोली प्रीमियर लीग खेळणं इतकं सोपं नाही आहे, ती लीग खेळतायत आणि काय खेळले तर खूप जबरदस्त कामगिरी, थोड्या थोड्या चुका झाल्या परंतु या स्पर्धेमधून त्यांना एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली की अजून त्यांना प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। अशीच कामगिरी केली तर एक दिवस चेरवली प्रीमियर लीग काय, धर्मवीर चषक देखील ते जिंकतील आणि रतनबुवामध्ये देखील ते जाऊ शकतील जर त्यांच्या नशिबामध्ये तो खेळ असेल तर, परंतु मेहनत करावी लागेल त्यांना आणि अजून मेहनत केली तर एक दिवस वर्ल्ड कप देखील खेळतील ते। टेनिस विश्वाचा, कारण आपल्या शहापूर तालुक्यातील खेळाडू जर बाहेर जाऊन खेळू शकतात तर गावातील संघ का खेळू शकत नाही, क्या बात आहे, इनसाइड आउट खेळलेत, कव्हर पॉईंट सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडू ट्रॅव्हल होतो या ठिकाणी, डीप मध्ये चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं। 2 धावा मिळतील, धावसंख्या धावफलकावर 42 धावा, राहिल्या फक्त 4 धावा। रिद्धीसिद्धी स्पोर्ट्स क्लब माणिकीन संघाला माहिती होतं की धावा कमी आहे, 46 होत्या,
त्यामुळे विकेट जरी गेल्या तरी देखील त्यांच्याकडे सामना होत आहे, त्यांना माहिती असताना त्यांनी 1-2-1-2 हे चालू ठेवलं आणि परिणामी आतापर्यंत षटकार जरी आले नसतील परंतु 1-2-1-2 करून त्यांनी हा 46 धावांचा छोटासा टार्गेट पार करण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी ठरलेत, जवळपास पोहोचलेत. 4 धावांची गरज आहे. तरी देखील 6वं षटक लागलंय, सामना जिंकण्यासाठी 6वं षटक म्हणजे काय बॉलिंग केले, अदिवलीकरांचं कौतुकच.